तर बालमित्रांनो नमस्कार. चला आता आपण पुढचं जे आपल्याला प्रश्न दिला होता ना तो पाहून घेऊया. आधी आपण वाचून घेऊया काय तो प्रश्न होता आणि तो समजून घेऊया, ठीक आहे. चलो आता स्टेटमेंट बघा. स्टेटमेंट म्हणजेच काय, जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, ओके, जो पूर्ण प्रश्न दिलेला आहे, क्वेश्चन स्टेटमेंट. याला काय म्हणतात, क्वेश्चन स्टेटमेंट. लक्षात ठेवाना हे काय आहे, क्वेश्चन स्टेटमेंट आहे. तर मित्रांनो आधी मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग तुम्ही माझ्या मागे वाचा. हां चला आधी मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवतो. इफ फार्मर शिवम प्लांटेड 287 मँगो ट्रीज अँड 63 कोकोनट ट्रीज इन हिज फील्ड, देन टोटल हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट. ओके समजलं. चला आता माझ्यासोबत मागे वाचा. इफ फार्मर शिवम प्लांटेड 287 मँगो ट्रीज अँड 63 कोकोनट ट्रीज इन हिज फील्ड, देन टोटल हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट. येस वाचलं तुम्ही. चला पुन्हा एकदा मी तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवतो. इफ फार्मर शिवम प्लांटेड 287 मँगो ट्रीज अँड 63 कोकोनट ट्रीज इन हिज फील्ड, देन टोटल हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट. याचा अर्थ काय होतो, एक शिवम नावाचा शेतकरी आहे, त्यांनी काय केलं, मँगो ट्रीज प्लांटेड म्हणजे त्यांनी लावली. काय लावले त्यांनी, तर आंब्याची झाडे लावली. एकूण किती आंब्याची झाडे लावली त्यांनी, 287 आंब्याची झाडं लावली. अँड आणि 63 त्यांनी कोकोनट ट्रीज, कोकोनट म्हणजेच काय, नारळ, नारळाची झाडं त्यांनी लावली. कुठे, इन हिज फील्ड, त्याच्या शेतामध्ये. देन टोटल हाऊ मेनी ट्रीज, फील्ड म्हणजे त्याची जागेमध्ये, हां त्याची शेताची जागा आहे त्याच्यामध्ये. सो देन तर टोटल, टोटल म्हणजेच काय, एकूण. हाऊ मेनी ट्रीज, एकूण किती, डीड ही प्लांट, त्यांनी किती झाडे लावली आपल्याला सांगायचं आहे. येस चला आता तुमच्याकडे काय आहे, 287 आंब्याची झाडं आहेत आणि 63 नारळाची झाडे आहेत. 287 म्हणजे 287, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू 287, आणि 63 म्हणजे 63. तर मित्रांनो तुम्ही काय करणार आधी 287 मांडून घ्या. सो 287 आणि 63, सो 3 इथे लिहा आणि मग 6 लिहा. ओके सो 63 यांची तुम्ही बेरीज करणार. हे आहे तुमचं युनिट प्लेस, इकडे हे आहे 10th प्लेस, हे आहे 100th प्लेस. ओके याची तुम्ही ॲडिशन करणार आहात, ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे. बस एवढं सोपं होतं, फक्त तुम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यायचं होतं. तुम्हाला काय काय सांगितलं आहे, त्याच्यामध्ये आंब्याची झाडं आहेत, त्याच्यामध्ये नारळाची झाडं आहेत, त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. आता बेरीज तुम्ही करू शकता, नाही जमल्याचं सोल्युशन तुम्हाला खाली दिलेलंच आहे, पण तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि स्वतः सोडवा, ठीक आहे. चलो मिळते अभी नेक्स्ट पार्ट में. थँक्यू.